नमस्कार मित्रांनो वाय पी अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघूया आरोग्य विभागातील जी सतरा हजार रिक्त पदं भरली जाणार आहे त्याविषयी संपूर्ण माहिती घेऊया यामध्ये बघा मित्रांनो भरतीचे स्वरूप कोणती कोणती पदे भरली जाणार आहेत त्यानंतर पात्रता काय असणार आहे वयोमर्यादा डॉक्युमेंट काय लागणार आहे निवड कशी होणार आहे जाहिरात कधी येणार आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया तोपर्यंत तुम्ही जो व्हिडिओ आहे तो स्किप न करता बघा म्हणजे तुमच्या ज्या काही समस्या असेल मित्रांनो त्या संपूर्ण समस्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर होणार आहे बघा मित्रांनो तत्पूर्वी नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन सुद्धा दाबा जेणेकरून नवनवीन जे अपडेट आहेत ते तुमच्याकडनं मिस होणार नाही चला तर मित्रांनो सुरू करूया आजचा हा व्हिडिओ बघा मित्रांनो आरोग्यमंत्र्यांनी नुकतीच घोषणा केलेली आहे की जी रिक्त सतरा हजार पद आहेत ती सतरा हजार रिक्त पद भरल्या जाणार आहेत आणि ही भरती प्रक्रिया जी आहे मित्रांनो लवकरच सुरू होणार आहे तर यामध्ये सर्वात पहिला जो मुद्दा आहे तो मुद्दा घेऊ आपण स्वरूप कसा या जे स्वरूप असणार 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 आहे 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 ती परमानंट तुमची भरती कारण या ठिकाणी कोणती खाजगी असणार नाही किंवा मग कॉन्ट्रॅक्ट बेसवरती असणार नाही ही तुमची परमानंट असणार आहे म्हणजे ही सरकारी नोकरी असणार आहे हा मुद्दा क्लिअर झाला त्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे यामध्ये तुमची कोण कोणती पद असणार आहे तर आता यामध्ये जी पदं मित्रांनो ती आरोग्य पर्यवेक्षकचं पद असणार आहे त्यानंतर आरोग्य सॉरी औषध निर्माता पद असेल त्यानंतर आरोग्यसेवक पद असेल त्यानंतर ए एन एम जी एन एमची जी, जी, जी पदं आहेत त्यानंतर परिचारिका असेल त्यात वेगवेगळी वेग पदं आहेत ती सर्व पदं असणार आहे आणि या व्यतिरिक्त सुद्धा आणखी काही पदं असतील तर ही सर्व जी क्लास थ्री आणि म्हणजेच वर्ग तीन आणि वर्ग चारची जी पदं आहेत वर्ग चारमध्ये कक्ष परिचर असेल अशा प्रकारची ही जी पदं आहे मित्रांनो तर ही पदं या भरतीच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत आता यानंतर महत्वाचा मुद्दा म्हणजे आता कोणकोणती पदं आहेत ती किती पदं आहेत नेमकी पदसंख्या किती आहेत त्यामध्ये गट क साठी असेल गट ड साठी असेल तर त्यामध्ये बघा मित्रांनो गट क साठी पाच हजार सातशे शहात्तर पदं आहेत जे की तुम्ही दोन हजार एकोणावीस मध्ये महापरीक्षा पोर्टलवरती जे फॉर्म भरलेले मित्रांनो त्या फॉर्मच्या बेसिसवरती जे पाच हजार सातशे शहात्तर पद आहेत त्या पदासाठी तुम्ही ऑलरेडी फॉर्म भरलेले आहेत म्हणजे त्यासाठी त्या अगोदरच तुम्ही अर्ज केलेले आहेत आता नव्याने पुन्हा गट साठी पुन्हा दोनशे एकोणावीस जे अर्ज आहे मित्रांनो सॉरी दोनशे एकोणावीस जे पद आहेत त्या पदासाठीने पुण्याने नवीन अर्ज मागव मागवल्या जाणार आहेत त्यानंतर गट ड चा जर विचार केला म्हणजेच गट ड मध्ये कक्ष परिचर वगैरे हे जी पद आहेत ती येणार आहेत त्यामध्ये जवळपास दोन हजार चारशे पंचवीस पद आहेत आणि अशी टोटल मिळून जी पदं आहेत मित्रांनो ती असणार आहे आठ हजार चारशे बावीस एवढी पदं या मार्फत भरली जाणार आहे आता तुम्ही तुमच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला असेल की सतरा हजार पद आहेत आणि मग तुम्ही आठ हजार चारशे बावीस पदाची माहिती दे का देत आहे तर यामध्ये बघा मित्रांनो गट अ आणि ब म्हणजेच क्लास वन आणि क्लास टू पदा है में ची जी काही पद आहे मित्रांनो आठ हजार चारशे बावीस व्यतिरिक्त सतरा हजारामध्ये गट अ आणि गट ब ची पद आहेत यानंतर बघा मित्रांनो या अगोदर दोन जूनला एक परिपत्रक प्रसिद्ध झालं होतं त्या परिपत्रकामध्ये अशी माहिती देण्यात आलेली आहे जी की महापरीक्षा पोर्टलचे जे तुमचे दोन हजार एकोणवीस फॉर्म आहे ते ग्रहित धरले जाणार आहे आणि त्या उमेदवारांना जी संधी आहे ती संधी या ठिकाणी मिळल्या जाणार आहे बघा मित्रांनो स्क्रीनवरती दिसतंय तशा पद्धतीने या ठिकाणी दिलेलं आहे पाच हजार सातशे हे रुग्णसेवेची जी पद आहे ती थेट मुलाखत पद्धतीने सॉरी ती थेट पद्धतीने भरल्या जाणार आहे म्हणजे यासाठी कोणतीही मुलाखत घेतली जाणार नाहीये आणि त्याचबरोबर दोनशे एकोणवीस जी त्याच्याशी संबंधित पद आहे ती पद सुद्धा गटकची या मार्फत भरली जाणार आहे त्यानंतर गटकची दोन हजार चारशे पंचवीस जी पद आहे मित्रांनो ती सुद्धा या भरती मार्फत भरल्या जाणार आहे म्हणजेच एकूण आठ हजार चारशे बावीस जी पद आहे ती या थार थार था था दी दी पद या भरतीमार्फत भरल्या जाणार आहेत यानंतर महत्वाचा जो मुद्दा आहे मित्रांनो आता निवड कशी होणार आहे तर आता तुमची जी निवड आहे मित्रांनो ती निवड ही भरती प्रक्रिया जी आहे ती सरळ सेवा भरती प्रक्रिया आहे आणि यामध्ये कोणतीही प्रकारची मुलाखत होणार नाही आहे गट क आणि गट डसाठी मुलाखत होणार नाही त्यानंतर दुसरा जो महत्वाचा मुद्दा आहे त्यामध्ये परीक्षा सुद्धा होणार नाहीये आणि ही जी निवड प्रक्रिया मित्रांनो तुमच्या बेसिसवरती जर आरोग्यसेवक साठी तुम्ही फॉर्म भरला असेल तर आरोग्यसेवक साठी तुमची जी पात्रता आहे दहावी प्लस विज्ञान विषय घेऊन तुम्ही उत्तीर्ण असायला पाहिजे तर दहावीच्या पर्सेंटेजवर वर तुमचं आरोग्यसेवकचं जे पद आहे ते पद दहावीच्या बेसिसवर असणार आहे यानंतर बाकीची जी काही पद आहेत त्याच्याशी संबंधित जी डिग्री असेल दहावी किंवा मग बारावी त्यानंतर डिग्री या बेसिसवर तुमची जी पद आहे मित्रांनो ती पद त्या डिग्री बारावी किंवा दहावी त्या बेसिसवरती किंवा त्या टक्केवारीवरती ही जी पद आहे ती भरली जाणार आहेत मित्रांनो तुम्ही जर राज्यसेवेची तयारी करत असाल तर भारतातील सर्वात मोठं जे लर्निंग प्लॅटफॉर्म आहे अन अकॅडमी लाईव्ह बॅचेस सुरू झालेलं आहे मिशन राज्यसेवा दोन हजार एकवीस साठीची प्री प्लस मेंस आ, ही जी बॅच आहे मित्रांनो ती दहा जून दोन हजार वीस पासून सुरू झालेला आहे यामध्ये एका वर्षाचा तुमचा फाउंडेशन बॅच असणार आहे आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे जे महाराष्ट्रातले टॉप एज्युकेटर आहे ते तुम्हाला शिकवण्यासाठी असणार आहे यानंतर बॅचची जी वैशिष्ट्य आहे तर स्टडी फ्रॉम होम म्हणजे तुम्ही घरून स्टडी करू शकता त्यानंतर पर डे तुम्हाला फक्त अकरा रुपये पे करावे लागणार आहे त्यानंतर लाईव्ह सेशनमध्ये तुम्ही तुमचे जे प्रश्न असतील ते, ते शिक्षकांना विचारू शकता त्यानंतर स्ट्रक्चर्ड अँड फ्री स्पेशल क्लासेस असणार आहे फी भरण्यासाठी तुम्हाला ई एम आयचे चे ऑप्शन सुद्धा आहे आता तुम्हाला जॉईन कसं करायचं आहे तर बघा मित्रांनो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे लिंकवर क्लिक केल्यानंतर गेट वर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला मंथली जे प्लॅन आहे ते प्लॅन ओपन होणार आहे तुम्हाला एक महिन्याचा जो प्लॅन आहे तो प्लॅन तुम्हाला एक हजार चारशे रुपयामध्ये मिळणार आहे आणि चोवीस महिन्याचा जो प्लॅन आहे तो आठ हजार चारशे म्हणजेच एका महिन्याचा एक हजार चारशे आणि तुम्ही एकदम जर चोवीस महिन्याचा प्लॅन घेत असेल तर तुम तीनशे पन्नास रुपये मंथली तुम्हाला पे करावे लागणार आहे म्हणजेच पंच्याहत्तर टक्के तुम्हाला चोवीस मंचा जी बॅच आहे त्यामध्ये तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहे त्याचबरोबर तुम्ही माझा रेफरल कोड जर यूज करत असेल यावरती स्क्रीनवरती दिसतं युवराज राठोड त्र्याहत्तर एकोणवीस पुन्हा तुम्हाला दहा टक्के डिस्काउंट म्हणजेच पंच्याऐंशी टक्के डिस्काउंट मिळणार आहे आणि जी बॅच आहे तुम्हाला सात हजार पाचशे साठ रुपयात मिळणार आहे त्यानंतर महत्वाचा मुद्दा म्हणजे काही उमेदवार आहेत कमेंट येत आहे बऱ्याच उमेदवारांच्या की जी भरती प्रक्रिया आहे त्यामध्ये लेखी व्हायला पाहिजे किंवा परीक्षा व्हायला पाहिजे आणि काहीचं म्हणणं आहे की भरती लवकर घ्या परीक्षा घ्या परीक्षा नाही घेतली तरी चालते मी एका मुद्द्याचं खंडन करणार नाही आहे परंतु एक महत्वाचा मुद्दा आहे परीक्षा जर घेतली तर जीव धोक्यात जाईल आणि परीक्षा नाही घेतली तर आयुष्य धोक्यात जाईल हा महत्वाचा मुद्दा आहे यानंतर त्यानंतर समोरचा मुद्दा म्हणजे पात्रता तर आरोग्यसेवक ज विभागाच्या पद आहेत मित्रांनो त्या पदासाठी जी वेगवेगळी पात्रता आहे मी आत्ताच सांगितलंय की दहावी आरोग्यसेवकसाठी दहावी असणार आहे औषध निर्माता असेल एक्स रे टेक्निशियन असेल किंवा मग परिचारिका असेल यांच्याशी संबंधित जे तुमचं जे शैक्षणिक जे कागदपत्र असतील मित्रांनो जो कोर्स असेल त्या संदर्भात तर त्यावरती त्यांच्या टक्केवारीवरती ही जी पद आहे ती भरल्या जाणार आहे यानंतरचा मुद्दा म्हणजे वयोमर्यादा तर खुल्या प्रवर्गासाठी कमी कमीत कमी अठरा वर्ष आणि जास्तीत जास्त अडोतीस वर्ष वय असणं गरजेचं आहे त्यानंतर जे मागासवर्गीय किंवा आरक्षित गट आहे त्यांच्यासाठी कमीत कमी अठरा वर्ष आणि जास्तीत जास्त त्रेचाळीस वर्ष वय असणं गरजेचं आहे आता हे समांतर आरक्षण असेल यात किंवा मग त्यानुसार जी वयोमर्यादेची सूट दिलेली आहे त्यानुसार ही वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे यानंतर समोरचा मुद्दा म्हणजे तुम्हाला जी कागदपत्रे आहे ती कागदपत्रे कोणकोणती लागणार आहे आता कागदपत्रे यामध्ये बघा मित्रांनो तुम्हाला दहावीचे सर्व डॉक्युमेंट लागणार आहे दहावीचे जे पण असेल जे की बोर्ड सर्टिफिकेट असेल तुमचं मार्क सर्टिफिकेट असेल हे सर्व सर्टिफिकेट दहावीचे लागतील त्यानंतर बारावीचे सर्व सर्टिफिकेट लागतील त्यानंतर डिग्रीवर डिग्रीच्या बेसिसवर भरत असेल तर पुन्हा डिग्रीचे सुद्धा सर्टिफिकेट लागतील त्यानंतर तुम्हाला महत्वाचं डॉक्युमेंट म्हणजे एक डोमोसिल लागेल त्यानंतर तुम्ही जर आरक्षित प्रवर्गातून फॉर्म भरत असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी कास्ट लागणार आहे म्हणजे तुमच्या जातीचा दाखला लागणार आहे त्यानंतर नॉन क्रिमिलर म्हणजे उन्नत व प्रगत गटात मोडत असल्याचा जो पुरावा आहे म्हणजेच नॉन क्रिमिलियर तो सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला देणं आवश्यक आहे यानंतर महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण अगोदरच बघितलं की जे दोन हजार एकोणवीस चे जे फॉर्म आहे महापरीक्षा पोर्टलवरती तुम्ही भरलेले आहे त्याचा जो डाटा आहे मित्रांनो तो डाटा लवकरात लवकर ट्रान्सफर केला जाणार आहे आणि त्या बेसिसवरती आणि ज्या एक नवीन जाहिराती घेऊन ह्या जा ज्या जागा आहे त्या लवकरात लवकर लोकर भरल्या जाणार आहे यानंतर महत्वाचा मुद्दा म्हणजे आता जाहिरात कधी येणार आहे आता जाहिरात कधी येणार आहे तर यामध्ये बघा मित्रांनो ही जाहिरात जी आहे ती येत्या आठ ते, ते दहा दिवसात जाहिरात येऊ शकते त्यामुळे कोणतंही टेन्शन घ्यायची आवश्यकता नाही आहे कारण जाहिरात जी आहे ती लवकरात लवकर म्हणजे जून एंडच्या अगोदर तुमची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया सुरू झालेली असेल आणि जाहिरात जी ती ती आहे ती आठ ते दहा दिवसात येण्याची दाट शक्यता आहे यानंतरचा जो महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे आपण जे अगोदर फॉर्म भरलेले आहे पाच जवळपास चार पाच विभाग जे फॉर्म भरलेले आहे आरोग्य विभाग असेल पशुसंवर्धन असेल एम आय डी सी असेल जेडपीचे असेल यामध्ये जे काही आपण फॉर्म भरलेले आहे ग्रामविकास असेल यामध्ये जे फॉर्म भरले आहे मित्रांनो त्यापैकी फक्त आरोग्य विभागाची जी भरती आहे ती भरती होत आहे कारण आरोग्य विभाग जो आहे मित्रांनो यामध्ये तात्काळ भरती करणं गरजेचं आहे कारण त्या व्यतिरिक्त तुमच्या काही अडचणी असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक कमेंट शेअर करा आणि असेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद